तर ह्या आता जरा आपण जरा मरगळ झटकली जरा आता जोशपूर्ण वातावरणामध्ये आपण आता जरा या सरकारवर हल्ले करायला काय हरकत आहे का मी परवा एक बातमी बघितली पेपरला ज्योतिताई नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी आवाहन केलं सी बी आयला की देशातला एकही भ्रष्टाचारी माणूस शिल्लक राहता कामा नाही माझा एक, एक छोटासा प्रश्न होता त्यांना एक संसद सदस्य म्हणून मी त्यांना विचारतो आत्तापर्यंत जेवढे तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून आमच्यातले काही रोखावर कारवाया केल्या ते तुमच्याकडे आल्यावर मात्र काय झाल्या हेच नाही मला कळलं आणि दुसरं मला असं वाटते की ह्यांनी जे आवाहन केले सी बी आयला की देशातला एकही भ्रष्टाचारी माणूस शिल्लक राहता कामा नये जोपर्यंत तो भाजपात येत नाही बरोबर आहे का म्हणजे आमच्याकडं असला की ते दोषी आहे भ्रष्टाचारी आहे तुमच्याकडं आले की राजा हरिचंद्रच व्हायला लागलं ला, हे आम्हाला काही कळत नाही पण ही जनता एवढी दूधखोळी नाही हे समजून घ्या भारतीय जनता पार्टीवाल्यांनं सत्य परेशान हो सकता है पराजित नाही तुम्ही आमचा किती जरी छळ करायचा प्रयत्न केला तरी आम्ही नाउमेद होणार नाहीत आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे एक चेले आहोत कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही कधीही डगमगलो नाही आणि भविष्यातही डगमगणार नाही हे आपल्याला अभिमानानं सांगतो म्हणून मी आपल्या सगळ्याला विनंती करणार आहे की आपल्यालासुद्धा गावागावात जाऊन गल्ली गल्ली जाऊन घराघरात जाऊन आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या उद्देशानं शिवसेना स्थापन केली ज्या उद्देशानं ह्या शिवसेनेची वाढ झाली त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं जे योगदान आहे ते आपण विसरता कामा नाही कधी भारतीय जनता पार्टीवाल्यानं रस्त्यावर उतरून जंग लढली किंवा सांगा बरं इमानी ईदबार इतक्या जो सगळ्या लोकांनी एवढे कटू प्रसंग ह्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा आले पण कधीही माईचा लाल एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी रस्त्यावर उतरला नाही हे अभिमानानं मी सांगेन जेव्हा जेव्हा वेळ आला प्रसंग आला त्यावेळेस कोण रस्त्यावर उतरला असेल तर ते फक्त शिवसैनिक उतरला आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मग घरात बसायचं कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगाला समोर जायचं नाही आणि फक्त राजकारणाच्या समीकरणातून किंवा राजकीय पोळी भाजायसाठी फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या हे परभणीकर एवढे वेडे नाही ते लक्षात ठेवा आज रोज बघतोय आम्ही हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान एवढाच विषय आहे बाकी दुसरा विषयच नाही आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं अरे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आम्ही भाजपला सोडलं भाजप जर आमच्या डोक्यावर मिळे रागण्याचं काम करीत असेल तर आम्ही त्यासंग का बसायचं का जायचं आहे त्यांच्यासोबत कारण आम्ही नेहमी बघतो की भारतीय जनता पार्टी सातत्यानं आम्ही बघतो राज्यात असो की देशात असो सातत्यानं कुरघोड्या करण्याचं काम आमच्यावर करती दोन हजार चौदाला लोकसभेच्या पूर्वी लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला युती कोणी तोडली भारतीय जनता पार्टीने तोडली त्याची घोषणा कोणी केली आता राष्ट्रवादीच्या आमदाराने केली त्यावेळेस ते बी जे पीचे नेते होते ते, ते खडसे साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की आम्ही शिवसेनेसोबतची युती तोडतोय कधी तोडतोय जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदाला झाले आणि त्यांनी सर्वे करून घेतला की महाराष्ट्रामध्ये मोदीच्या लाटमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जागा येऊ शकतात त्यांना खात्री पटली की त्यांनी आपल्याला सोडून दिलं म्हणजे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी संकटात असती ते दुसऱ्याच्या हाताला धरून चालायचं काम करती आणि जेव्हा त्याला जरा काहीतरी गबाळं गवसलं की मात्र आपल्याला वाऱ्यावर सोडून देऊन स्वतःची पोळी भाजण्याचं पाप सातत्यानं कोण करीत असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते ही आपल्याला ह्या निमित्तानं सांगू इच्छितो म्हणून मित्रांनो आपण सुद्धा गापील राहता नये राजकारणामध्ये कोणी शत्रू नाही कोणी मित्र नाही आलेल्या प्रसंगानुसार सगळेजण आपली आपली भूमिका बदलत असतात आता आम्हाला तुम्ही सांगता की तुम्ही हिंदुत्व सोडलं अरे तुम्ही त्या काश्मीरमध्ये मुक्ती महबूबा सोबत जेव्हा संसार थाटला तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं हे तरी सांगा ते तर देशद्रोही म्हणता तुम्ही त्यांना त्यांच्यासोबत तुमची सोयरीक झाली आणि आमची इकडं सोयरीक झाली सोयरी की तुमच्या पोटात उघळ सुट होणार आहे म्हणजे हे आपलं म्हणजे झाकून घ्यायचं दुसऱ्याचं वाकून बघायचा धंदा सातत्यानं भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये केला आहे महाविकास आघाडीमध्ये आत्तापर्यंत जसं काम ह्या ठिकाणी ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं निश्चित मी कबुली देणारा माणूस आहे की महागाई कशा काळामध्ये शिवसेनेकाकडं निश्चितच दुर्लक्ष झालं ह्यामध्ये दुमत नाही हे मी मान्य करणारा कार्यकर्ता आहे हे मी मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धवसाहेब सुद्धा मी बोललेला आहे मी राष्ट्रवादीवर सुद्धा आरोप केलेले आहेत की आम्हाला ह्या ठिकाणचा पालकमंत्री त्यावेळेसचा आम्हाला ह्या ठिकाणी दुजाभावानं वागणूक देत नाही आपल्याला ह्या ठिकाणी सातत्यानं बॅकफूटवर नेण्याचं काम करतायत दुजाभावाची वागणूक मिळते असं माझं सातत्यानं साहेबाला म्हणणं होतं ते माझं काही चूक नव्हतं सत्यता होती आणि ती मी मांडण्याचं काम केलं घनसावंगीमध्ये सुद्धा माझ्या एका जिल्हा प्रमुखाची राशन दुकान बंद केली मग त्याच्याविषयी मी नाही बोला बोलायचं तर मग कोणासाठी बोलायचं आहे परंतु ज्या वेळेस पक्षाशी बेमानी करण्याचा प्रसंग आला त्यावेळेस मात्र मी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेले ह्या शिवसेनेसोबत राहण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केला मी कधी माझं मन सोडलं नाही की माझं मन कधी माझ्या स्वप्नातसुद्धा मला कधी वाटलं नाही की मी कधी शिवसेना सोडून जाणार आहे आणि मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की मी साहेबांना दोन हजार चौदामध्ये हात उंचावून करून ज जा जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की साहेब ह्या भगव्यामध्ये माझा जन्म झाला आहे आणि शेवटसुद्धा ह्या भगव्यात होईल हे आपल्याला आज अभिवचन देतो आहे आणि आजही तुम्हाला सांगतो आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसैनिकासोबत होतो आहे आणि राहणार ह्यामध्ये माझ्या मनात कधीही शंका येणार नाही किंवा कधी स्वप्नासुद्धा वाटणार नाही कारण ज्या शिवसेनेनं मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी माझ्या पाठीशी नसताना एका सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याच्या परिवारातल्या एका कार्यकर्त्याला नगरसेवकाचा सभापती बाजार समितीचा सदस्याचा सभापती शिवसेनेचा शहर प्रमुखाचा जिल्हा प्रमुख दोन वेळेस विधानसभा दोन वेळेस लोकसभा मला वाटतं माझ्या एवढ्या ह्या जिल्ह्यामध्ये कोणी भाग्यवान आतापर्यंत आतापर्यंत बिनपैशाचा कोणी निर्माण झाला असेल मला वाटत नाही आमच्या पक्षानं आत्तापर्यंत जेवढे काही लोक या ठिकाणी खासदार आमदार मंत्रीसुद्धा केले ते फक्त सामान्य परिवारातले केले कुठलीही त्याच्याजवळ मायापुंजी नव्हती एक आता आमचे नवीन सोडले तर सगळ्यांनी सामान्य परिवारातून ही ठिकाणी ह्या ठिकाणी ही झेप घेण्याचं काम केलं आणि त्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सातत्यानं साथ देण्याचं काम केलं आणि मग आम्ही त्या पापाचे माटेकरी होणार आहेत का म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकाला नम्र विनंती अनेक लोक येतील जातील येतील लाटा जातील लाटा क्षणिक जीवन लाटांचे आम्ही या ठिकाणी आयुष्यात बडेच चढ उतार बघितलेत परंतु आम्ही पक्षाची प्रतारणा आयुष्यात कधी करणार नाही अशाच प्रकारचा संकल्प आज आम्हाला सगळ्याला करायचा आहे काही नाही सत्तेमध्ये या काल आपण होतो आज नाहीत ना उद्या दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा आम्ही सत्तेमध्ये येणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळं सारखा आम्ही इकडं तिकडं लुडबुड लुडबुड करायची काही गरज नाही आम्ही कुठंतरी दृढ निश्चय केला पाहिजे कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे की आम्हाला ह्या ठिकाणी कुठंतरी उद्या आणखी समोर जायचं आहे आज आम्ही जा जात्यात आहेत निश्चित उद्या सुपात आम्ही येऊ आज कोणी सुपात असतील ते काही काळापूर्वी सुप जात्यात होते त्यामुळं असा कधीही प्रसंग येत नसते आयुष्यामध्ये की कोणी आजीवन कोणी या सत्तेचा माले कधी हो का नाही कोणी अमृत पिऊन आलेले नाही राजकारणात आज पदावर आहे उद्या नाही मी आज खासदार म्हणून आहे उद्या कदाचित नसेल पण मी शिवसैनिक तर ह्याच्यासाठी तर मला कोणी हटवणार नाही हे पद माझं तर कोणी काढून घेणार नाही मी माझी खासदार माझी जिल्हा प्रमुख माझी शहर प्रमुख माझे आमदार हे तर माझं कोणी काढून घेणार आहे का शिवसैनिक तर माझं कोणी पद काढून घेणार नाही म्हणून मी माझ्या मताशी ठाम आहे आणि तुम्हा सगळ्याला सुद्धा हा जोडून माझी विनंती आहे की आपणसुद्धा सगळ्यांनी पक्षाच्या ह्या भूमिकेशी आपण ठाम राहायचं उद्धव साहेबांचे हात आम्हाला बळकट करायचे आहेत कुठलेही प्रसंग येऊ कुठलाही प्रसंग असो हा शिवसेनिक कधी ढगमगला नाही कधी ढगमगणार नाही तुम्हालाही सगळ्याला माहीत आहे जेव्हा जेव्हा कधी कधी वाईट प्रसंग येतो तेव्हा तेव्हा आम्ही शिवसैनिक म्हणून ह्या ठिकाणी रस्त्यावर येऊन तुम्हाला ह्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलं आहे आणि भविष्यातही करणार आपल्या जिल्ह्यात काय नाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये फाटाफूट झाली संभाजीनगरला फाटाफूट झाली अनेक राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये झाली पण मला ह्या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतंय की परभणी जिल्हा आजही शिवसेनेचा बाले किल्ला अबाधित आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सगळ्यांना या ठिकाणी आपल्या रणरागिनी सुषमाताई अंधारे यांचा अभिन या ठिकाणी आगमन झालं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो एकदा आपण सगळ्यांनी सुषमाताई अंधारे तू मागे बढू वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यात आपल्याशी सगळ्या संवाद साधतीलच पण त्या अगोदर मी तुम्हाला एवढ्या सगळ्याला जाता जाता शेवटी एवढी विनंती करणार आहे की आपण ज्या पद्धतीनं हा जिल्ह्याचं नाव आबादी ठेवलं आहे महाराष्ट्रात अनेक संकटं आली असतील पण परभणी जिल्ह्यामधले आपण सगळे शिवसैनिक सगळे पदाधिकारी ह्या अभिनंदनास पात्र आहेत खासदार आमदार आम्ही दोघंजण अभिनंदनास पात्र अस आहेत ह्या दुमत दुमत नाही पण आमच्यापेक्षाही जास्तीचं अभिनंदनास कोण पात्र असाल तर तुम्ही बसलेले सर्व शिवसैनिक आहात कारण आम्हाला काहीतरी मिळालं आहे पक्षांना आम्हाला काहीतरी दिलंय आणि आम्ही जर बेईमानी करावी तर ती माणुसकीला काळीमा फासणारी असेल पण मला स्वाभिमानानं सांगावं वाटतंय की तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कुठलंही काही न मिळता काही न देता तुम्ही आमच्यासोबत कायम आहात ह्याच्यापेक्षा दुसरा कोणताही मोठा विषय असू शकत नाही हे मला अभिमानानं सांगायचं म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा काळवेळ हे परिस्थिती बदलत असती उगवलेला सूर्य मावळणार असतो पण मावळलेला सूर्य पुन्हा उगवणार असतं हे लक्षात ठेवा त्यामुळं आम्ही सत्तेतून बाहेर गेलो म्हणजे आमचं सगळं काही अस्तित्व संपलं आहे असं कधीही मनात स्वप्नातसुद्धा आणू नका आज आम्ही जरी सत्तेत नसलो तरी उद्या येणाऱ्या चोवीसमध्ये आम्हाला सत्तेपासून कोणी रोकू शकणार नाही एवढं आपल्याला अभिमानानं या ठिकाणी या सांगतो मी आपल्या सगळ्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण ज्या जोशानं ज्या जिद्दीनं आम्ही या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं काम करतो आहे त्या पद्धतीनं सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे कारण शेवटी उद्धवसाहेबांनी ज्या अपेक्षा ठेवल्यात की महाराष्ट्र जगरी डगमगला असला तरी माझा शिवसेनेचा परभणी जिल्हा मात्र आजही अबाधित आहे हे सातत्यानं उद्धवसाहेब प्रत्येक वेळी या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा उल्लेख करतात म्हणून आपण सगळ्यांनी मित्रांनो लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुका आता बाजार समितीच्या निवडणुका लागल्यात त्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील आणि त्या झाल्यानंतर लोकसभा विधानसभेच्यासुद्धा निवडणुका येतील त्यामुळं आम्ही जागरूक राहायला पाहिजे नाहीतर त्या सश्याचीन कासवाची जी काही स्पर्धा होती त्याच्याप्रमाणे जर आम्ही जर गाफील राहिलो तर मित्रांनो रिक्षा ठेवा आपल्याला धोकासुद्धा होऊ शकतो त्यामुळं आम्ही कुठेही गाफील राहता कामा नाही आम्ही आजच सुष्माता अंधारे आपल्याला या ठिकाणी आप संदेश देतील आणि त्यांच्या ह्या भाषणाच्या माध्यमातून आमची मनं ह्या ठिकाणी प्रेरित होतील आणि त्या पद्धतीनं आम्ही जाऊन गावोगावी आमच्या संघटनात्मक कार्यपद्धतीचा आढावा आम्ही गावोगाव घेतला पाहिजे शाखे शाखेमध्ये घेतला पाहिजे आणि ते घेऊन लोकांसमोर आम्ही आमचं मत प्रदर्शित केलं पाहिजे कारण या सरकारनं केलेले घोटाळे असतील अदानी एक दोन हजार चौदापूर्वी काय नाव होतं आज जगातला दोन नंबरचा श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो आम्ही चार चारदा निवडणुका लढून सुद्धा आम्ही तिथंच आहेत आणखीन मग हे एकदमच कसे काय एवढे मोठे बनले हेच नाही है कळालं आम्हाला आणखीन म्हणून मला आपल्याला नम्र विनंती करायची आहे यावरचा सगळा आढावा त्या घेतील पण मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन की उद्धव साहेबांनी आज ज्या पद्धतीने ह्या सगळ्याला फेस करतायत सगळ्याचं टार्गेट कोण आहे तो उद्धव ठाकरे आहे भारतीय जनता पार्टीला वाटते की हिंदूच्या वाटेकऱ्यामध्ये दुसरा कोणी मालक नसावा आम्हीच खरे मालक असावेत कारण हिंदुत्वाचा सगळा ठेका ह्यांना दिलेला आहे आणि आपण सध्या ठेके सोडून दिलेले आहेत अशी त्यांची धारणा झालेली आहे आणि त्यामुळं ते सातत्यानं आपल्याला टार्गेट करण्याचं काम करत आहेत अरे एवढं कशाला काल उद्धवसाहेबांनी एका ठिकाणी ठाण्यामध्ये काहीतरी भाषण केलं त्या भाषणानंतर ज्यांनी बोलू नये ते सुद्धा बोलायला लागले अरे वेळी तुम्हाला त्या देवेंद्र फडणवीसांनी तिकीट दिले नाही त्या बावनकुळे साहेबाला ते बावनकुळे साहेबाला थोबाडीत मारण्याची भाषा करते आमच्या इथले शेजारी बबनराव लोणीकर ते म्हणले मी थोबाडीत मारीन अरे ते का बाजारचा भाजीपाला म्हटलं काय अरे आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला मारून दाखवू ना बाकी तर उद्धवसाहेब तर लय लांब राहिले कमी जास्तीला आम्ही आहेत आमच्यापर्यंत येऊ दे म्हणा मग बघू काय करायचं तर अरे माणसानं उंचीनं राहायला पाहिजे आबाळाकडे बघून थुकल्यावर ते थुक् आपल्या तोंडावर पडते हे आधी भान ठेवावं त्यांनी की आपण कोणाविषयी बोलतो काय बोलतो काय मंत्री करतील म्हणून म्हणालेत का हे लोक वीस जणांमध्ये माझा नंबर लागला पुन्हा तरी लागा म्हणून सांगून चालेल का लागून चालन चालू आहे का असं या ठिकाणी या निमित्तानं वाटतं एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे जाहीर आभार मानतो बोलण्याच्या ओघामध्ये मा एखादा शब्द माझा कमी जास्त केला असेल तर तो, तो मी या ठिकाणी वापस घेतो माफी मागतो आणि या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून मी या ठिकाणी माझं मनोबत संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र